आज छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती, त्यानिमित्त मी थोडं बोलू इच्छितो। छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। खर तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून औरंगजेबाने जंग जंग पछाडलं। औरंगजेबाने छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रोखण्याची जबाबदारी दिली होती। ते भीमेच्या काठावर एक बहादुरगड नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावर त्याचा दूध भाऊ राहतो, त्याचं नाव आहे खान जहान बहादूर खान टोकल तास सफचंद। त्याला दिली होती राज्याभिषेक रोखण्याची जबाबदारी, पण आपली राज्याभिषेक झाला शिवाजी महाराज हे छत्रपती झाले। बहादूर खानाने औरंगजेबाने बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं। अरे तू ते करतो काय? या बहादूर खानाने औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर बहुतेक खुदाची इच्छा होती शिवाजी छत्रपती व्हावे। पण त्याला माहिती आहे औरंगजेब गप्प नाही बसणार, तू वाईट टाकणार, संतापणार, तू राग काढणार, पण त्याला त्याचं दुःख नाही माहिती होतं। माहिती होती की टेबला घालून दिलं की टेबला उडून काम होतं। त्याने लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर झाली चुकी, मी उत्तरे करून बराच प्रयत्न केला हो, पण मला राज्याभिषेक रोखताच नाही आला। पण हुजूर मी इथे बहादूरगडावर 1 कोटी रुपये आणि 200 लाक्षणी घोडी ठेवली आहेत, एवढा पावसाळा संपू द्या, मग तुमच्याकडे आग्र्याला आणून देतो। औरंगजेबाने वाचलं बहादूरगडावर 1 कोटी रुपये, वा 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 छान छान छान, लवकर लवकर पाठवून दे। त्याचा राग निम्मा खाली, पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे हे बातमी जेवढ्या वेगाने आग्र्याला औरंगजेबाला कळाली, त्याच्या दुप्पट वेगाने ते रायगडावर शिवाजी महाराजांना समजली। रायगडावर समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे। मग शिवाजी महाराजांनी बोलवले आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना। हंबीरराव मोहिते आले, शिवाजी महाराज म्हणाले बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे। हंबीरराव आपल्याला आणतो, पण आणणं सोपं आहे। बहादूरगडावर 35,000 खळी फौज आहे, त्या 35,000 फौजासमोर जावे म्हणजे किमान 40-45,000 फौज घेऊन जावे लागेल। पण रायगडावर तेवढी फौज होती कारण की नुकतं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, सगळं सैन्य शेतीच्या कामाला गेलं होतं। पण आमच्याकडे दंगल झाली, अभिमानी आली की राज्य राखीव दल येतं। राज्य राखीव दल ही सुद्धा कल्पना शिवाजी महाराजांच्या काळातली। रायगडावर नेहमी 10,000 रिझर्व फोर्स असायची कायम। त्या हंबीरराव मोहितेने त्याच 10,000 फौजे ते 2 भाग केले, एक केला 9,000 आणि एक केला 9,000 आणि एक केला 1,000। 1,000 फौज रायगडाच्या रक्षणासाठी ठेवली आणि 7,000 फौज ते परत 2 भाग केले, एक केला 7,000 आणि एक केला 2,000। 2,000 फौज घेऊन हंबीरराव निघाले ते पुण्या सरोवर हायवेनी साटस पाटस करत श्रीगोंदीच्याकडे कर्कुमला येऊन थांबले आणि 7,000 फौजाला घेऊन त्यांचा सरदार निघाला तो रायगडावरून पुण्याकडे, पुण्यावरून रांजणगाव, रांजणगावरून शिरूर, शिरूरवर नगर आणि नगरवरनं तो बहादूरगडाच्या दिशेने वळाला। ही 7,000 फौज जशी नगर सोडून बहादूरगडाच्या दिशेने वळाली की हल्ला कडलोड करायला सुरुवात केली। बघता बघता जय भवानी जागर झाला। हा जागर बहादूरगडाच्या कानी गेला, त्याचा एक फेर धावत धावत आला, हुजूर ते आले। कोण? मराठे हुजूर। मराठे दिवसा ते तर रात्री येतात। हुजूर खरंच आले, बघता बघता तो हळलं कळलोड बहादूरगडाच्या कानी गेला, त्याची खात्री पडली। आले दिवसा झाले, नक्की झाले दिवसा आले, भाने आले असते ती रात्री 100-200 येतात छापे मारतात। पण बहादूरगडावर 35,000 खनी फौज आहे हे जाणताना दिवस आले म्हणजे किमान 40-45,000 तर नक्कीच असते। बहादूर खानाने आपल्या बहादूरगडावरची 35,000 फौज बाहेर काढली, वॉचमन गेटवरच ठेवले तिथं आणि निघाला मराठ्याच्या लोकांना। तिकडून मराठी हरण महाराजाचा जागा कधी झाले, इकडून मुघल यलगार युगार प्रत्येक दिन झाले, दोन्ही फौजासमोर आला, तिथे तसं झाला, रागा रागात आल्या। बहादूर खानाने आधीच झालं दरबारी उभं केलं, मराठी मोर्चा हरणार, तसाच मराठी रिव्हर्स गेट टाकला। भागो त्या बहादूर खानाला सुचायचं बरं झालं, अशी असते का लढाई, अशी असते का पत्ता? चला मराठी पुढं मुघल मागव, मराठी पुढं मुघल मागव। 3 महिने झाले, 4 महिने झाले, 6व्या महिन्यावर गेल्यानंतर बहादूर खान म्हणाला रुक जा, मला वाटतं 40-45,000 असतील, तिथं फक्त 7,000 आहे, आपले 35,000 सैन्य पाहूनच पळून गेले वाटतं, चला आता नाही यायची परत, चलो आपण। मराठ्यांनी असं 2-3 वेळा केलं, 3रा वेळा हुजूर त्याचा हे पुन्हा धावत धावत गेला बहादूर खानाच्याकडे। तो म्हणाला हे हुजूर मराठे पुन्हा आले, हे मराठे पुन्हा आले, आता त्यांना सोडायचं नाही, वेळच तावडू द्यायचा नाही, आता लगेच हल्लाच करायचा, त्याला थांबूच द्यायचा नाही। तिकडून मराठे युद्ध आले, इकडून मुघल देशात गेले, यलगार यलगार तक्तक धिंदन करत बहादूर खानुसार राहिला, हरण महादेव करत मराठी सोबत राहिली, दोन्ही फोटासमोर आल्या, रागा रागा राहिला, देशात देशात आल्या। आता बहादूर खाने आदेश दिला, तलवारी उघडला गेला, आता मराठी मोर्चा हरणार, तसाच मराठी रिव्हर्स गेट टाकला। भागो पण आता बहादूर खानाने ठरवलं होतं पडतील तिथपर्यंत जाण्याचा, चला मराठी पुढं मुघल मागव, मराठी पुढं मुघल मागव। 6 महिने झाले, 10 महिने झाले मुघल मागस, 11 महिने झाले मुघल मागस,
15 मे झाले मुघल मागास, रांजण जावं लागलं मुघल मागास, मार शिरूर लागलं. एक सरदारने विचारलं, हुजूर आगे हाच उद्योग करायचा काय, हेच काम आहे काय, चल. रांजण जावं लागलं मराठी मुघल मागास, मराठी पुण्यात पोचले मुघल मागास. पण जसे मराठी पुण्यात पोचले, काही मराठी सासवडच्या घाटात, काही मराठी कात्रणच्या घाटात, आणि काही मराठी सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात आला खरा, मराठी कुठं दिसायचा का येतो ते. सगळं सैन्य दऱ्याखोऱ्या कापड्या कुपऱ्यात गेलं होतं, त्याला काय माहिती आहे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तीनच जण लपू शकतात, पहिला वारा, दुसरा वाघ, आणि तिसरे मराठे, चौथ्या सरकार. आता शोधून शोधून सापडे ना म्हटल्यावर बहादूर खान म्हणाला, जीतम जीतम जीतम, जीत गया मैं, भाग गए भगोड़े भगटे, भगा दिया उनको मैंने, उनके ही इलाके में मचा दी धूम, तो क्या सामने आएंगे. चलो वापस, पराभूत केलं मराठ्यांना, निघाला तिकडे उत्तरनगर. पण बहादूर खान 35,000 पुण्यात आलाय एवढीच बातमी केल्या नी करकुमला असणाऱ्या हंबीराम मोहिते ना दिली. बहादूर खान 35,000 पुण्यात आलाय, इकडचं रान मोकळंच आहे. मग हंबीराम मोहितीने 2,000 फौज घेऊन सरळ बहादूर गडावर तुटून पडले. हे वॉचमन गेट पण फडफडून सुजवले, 200-200 घोडी मिळवली, किल्ल्यात जेवढा किमती सामान एवढा आहे ते पूर्ण त्या 200 घोड्यांवर लादलं, 1 कोटी रुपये मिळवले, आणि हंबीराम मोहिते पुण्यास आला, पण हायवे ना रायगडा. इथं जितम जितम करत बहादूर खान आला उतार नगरवरनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला सगळा धूरच दूर दिसायला लागला. मग एक सुचलेला वाचलेला बुढा आला, तो म्हणाला, हे क्या है हुजूर, सब लेकर. कौन, मराठे हुजूर, मराठे तो हम किसके पीछे थे, मराठे के हुजूर, इधर कौन आया था, मराठे हुजूर, ऐसा कैसा हो सकता है, ऐसे हो हुजूर. मग त्याला कळालं, म्हणजे 7,000 इकडे पळवत नेलं आणि 2,000 तिकडं काम केलं, हे खुदा कैसे है ये मराठे. 35,000 पोहोचेला सोमवारही न जाता, आपला एकही मावळा न गमावता, स्वराज्याची कुठलीही हानी होऊ न देता, शिवाजी महाराजांनी अलगट 1 कोटी रुपये मिळवले. याला म्हणते शिवाजी महाराजांचा गनिमी गावा, ज्याला मी गुरिला युद्ध तंत्र असं म्हणतो. शून्यातून विश्व उभा करणारा राजा, त्यांचा आपण वर्णन करतो ते फक्त इतक्याचसाठी. नाही तर आता सगळं अवघड झालंय, एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, तेवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावं, तेवढंच काय त्याला रणात नेऊन जोडावं. आता तरी लढ तुरी पट्ट्याने मारते, अरे लढकी कसा लढू, एखादा ढाल आहे दुसरा तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहे, निदान पळून जरी जा, अरे पळू जरी कसा, घोड्यावर बसलोय का दिसत नाही का, दोन्ही बाजूने अडचलो. एखादा आता तुम्ही शिवजयंतीला, आपण शिवजयंतीला एखाद्या वेळेस किल्ल्यावर जात चला, किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला किती आनंद मिळेल हे मला माहित नाही, पण त्या किल्ल्यावर गेल्याचा त्या किल्ल्याला मात्र नक्कीच आनंद मिळेल. त्या किल्ल्यावर गेल्यानंतर तिथं मातीचा एखादा भेटून त्याने उचला पाण्यात टाका, जो पाण्यावर जो तरण उठेला तो मातीसाठी खर्ची पडलेला आपल्या मावळ्यांचा असेल. तिथलं पत्तरण पत्तर आपल्या मावळ्याची जीवनाची चित्रकथा सांगेल, सांगेल मातीसाठी कसं लढावं, कसं मरावं आणि कसं जगावं ते. मी काल परवा एका मित्राकडे गेलो होतो, तो म्हणाला काय ते उत्तरेतले गडकोट काय जपल्यात त्यांनी, तो दिल्लीचा लाल किल्ला काय जपल्यात त्यांनी, तो आग्र्याचा ताजमहल काय ठेवलाय त्यांनी. मी म्हटलं बरोबर आहे, तो म्हणाला आपल्या इकडलं सगळं ढासळलंय, सगळं कोसळलंय. मी म्हटलं तुझं बरोबर आहे, आपल्या इकडलं सगळं ढासळलंय, सगळं कोसळलंय, तिकडचं सगळं व्यवस्थित आहे, पण त्यांचं तसं काय आणि आपलं असं आहे काय माहिती आहे, जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या, जेव्हा जेव्हा आमच्या हल्ले झाले आम्ही मानाने वाकवल्या, आम्ही छात्या वाकवल्या, ये ये लढ, जेव्हा जेव्हा त्यांच्या भिंती भिंतीमधून नुपुरांचे झनत्कार आणि पैजलांचे स्वर्णे नाटले, आमच्या भिंती भिंतीमधून हरण महादेवचे सागर झाले, त्यांच्या भिंती भिंतीमधून मद्याचे प्रवाह वाहिलेत, आमच्या भिंती भिंतीमधून रक्ताचे पार उचावलेत, अभिमान आहे मला, आमच्या किल्ल्याचा भ्रूर ढासळलाय, हो मान्य आहे ढासळलाय, पण स्वराज्याचं रक्षण करताना ढासळलाय, तटबंदी कोसळली आहे, मान्य आहे कोसळली आहे, पण समुद्राचं रक्षण करताना कोसळली. धन्यवाद.